Hello students, in today's lecture we are going to see the next point, that is troubleshooting procedure of the given section of the color TV receiver. Then see the procedure of troubleshooting for the color TV receiver. First step, check the complete TV for any physical damage before connecting to mains. म्हणजे जो काय आपला TV आहे तो आपण कुठलं एखादं कोणतं फिजिकल डॅमेज आहे का त्याच्यामध्ये हे पहिला चेक करायला पाहिजे बिफोर कनेक्टिंग टू द मेन्स. म्हणजे मेन्स सप्लायला आपण कनेक्ट करायच्या आधी कुठं फिजिकल डॅमेज आहे का हे चेक करणं फर्स्ट स्टेप आहे. ओके, देन सेकंड, ऑब्झर्व द मेन्स कनेक्शन कॉर्ड फॉर डॅमेज अँड कंटिन्युटी. म्हणजे जे काही मेन्समधून आपल्याला जो सप्लाय मिळायला लागला आहे तो कंटिन्युअसली मिळतो आहे का, त्याच्यामध्ये काही डॅमेज आहे का हे चेक केलं पाहिजे. ओके, देन क्लीन टी व्ही सेट विथ ड्राय नॉयलॉन ब्रश. म्हणजे जर टी व्हीवर असं धूळ वगैरे बसलेलं असेल तर आपल्याला तो टी व्ही सेट जो आहे तो ड्राय नॉयलॉनचा ब्रश घेऊन व्यवस्थित तो क्लीन करायला पाहिजे. देन चेकआउट एनी डेड ॲनिमल लाईक लिझार्ड, कॉकरोच, रॅट एटसेट्रा. म्हणजे त्या टी व्हीच्या सेटमध्ये कुठलं तुमचं एखादं डेड ॲनिमल आहे का कॉकरोचसारखं, असं हे आपल्याला चेक करायला लागणार. देन नेक्स्ट काय, आयडेंटिफाय सिम्टम्स ऑफ फॉल्ट्स. म्हणजे जे काय आपल्याला फॉल्ट्स ऑब्झर्व व्हायला लागले त्याचे सिम्टम्स आपण आयडेंटिफाय केले पाहिजेत. देन आयडेंटिफाय द प्रॉब्लेम फॉल्ट एरिया बाय सिम्टम इन द गिवन टी व्ही रिसिव्हर. म्हणजे जे काय तुम्हाला सिम्टम्स दिसायला लागले त्याच्यावरून तुम्हाला कुठल्या पार्टमध्ये प्रॉब्लेम असेल ते आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. ओके, देन एक्झामिन द फिजिकल फॉल्ट्स इन द सेक्शन. वायर, ट्रॅक ओपन, कंपोनंट ब्रोकन. म्हणजे फिजिकली तुम्ही सगळे कंपोनंट्स पहिला त्यातले त्या सेक्शनमधले चेक करायला पाहिजे. म्हणजे वायर्स प्रॉपर आहेत का, कुठली वायर निघाली आहे का, त्याच्यानंतर कुठला ट्रॅक ओपन झाला आहे का पी सी बीवरचा, देन कुठला कंपोनंट एखादा ब्रेक झाला आहे का, ते पण तुम्हाला चेक करायला लागणार आहे. म्हणजे ते सोपंच येईल ना, तुम्हाला जर सिम्टम्स तुम्ही आयडेंटिफाय केला की टी व्हीमध्ये तुम्हाला सध्या काय प्रॉब्लेम यायला लागला आहे, ते सिम्टम्स आयडेंटिफाय केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या सेक्शनमध्ये प्रॉब्लेम आहे. आणि त्या सेक्शनमधलंच तुम्ही फक्त चेक करू शकताय की कुठं तुमचं ट्रॅक ओपन आहे का, कंपोनंट कुठला ब्रेक झाला आहे का, किंवा वायर कुठली लूज झाली आहे का, वायर निघली आहे का, हे तुम्ही त्या सेक्शन पुरतं चेक करू शकताय ना. ओके, देन नेक्स्ट बघा, चेक कंडिशन्स ऑफ फ्यूज. म्हणजे फ्यूजची कंडिशन प्रॉपर, म्हणजे व्यवस्थित आहे का फ्यूज, ते काही डॅमेज झाला आहे का तो पण चेक करायला लागतं आपल्याला. देन ऑब्झर्व रेझिस्टन्स ऑफ इच ॲक्टिव्ह कंपोनंट ऑन सेक्शन. म्हणजे प्रत्येक कंपोनंटचा रेझिस्टन्स, जो काय ॲक्टिव्ह कंपोनंट आहे त्याचा रेझिस्टन्स चेक करायला पाहिजे. देन टर्न ऑन द टी व्ही अँड मेजर द व्होल्टेज ऑर करंट अक्रॉस द कंपोनंट. रेझिस्टन्स पण सगळा प्रॉपर असेल तर तुम्हाला काय करायला लागणार आहे, टी व्ही तुमचं ऑन करायला लागणार आहे आणि जे काय कंपोनंट्स आहेत त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज आणि करंट तुम्हाला मेजर करायला लागणार आहे. देन नेक्स्ट स्टेप इज कम्पेअर द रिडिंग विथ ॲक्च्युअल व्हॅल्यू. म्हणजे जे काय स्टँडर्ड तुमच्या मॅन्युफॅक्चररनी जे काय तुम्हाला डेटाशीटमध्ये दिलेलं असणार आहे ते व्होल्टेज आणि करंट व्हॅल्यूज आणि तुमच्या आत्ताच्या आलेले रिडिंग्स आहेत त्या दोघांच्यामध्ये कंपॅरिझन करायचं. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ॲक्च्युली ते मॅच होत आहेत की नाही. जर मॅच होत नसतील तर तुम्हाला लक्षात येईल की इथं फॉल्ट आहे असं. देन नेक्स्ट जो आहे ते फाइंड द फॉल्टी कंपोनंट. मग ते ट्रबल शूट करून तुम्ही म्हणजे तशा पद्धतीने तुम्ही जो फॉल्टी कंपोनंट आहे तो फाइंड आउट करणार आहे. देन तो कंपोनंट काय करणार आहे, डिसोल्डर करणार आणि त्याच्या ठिकाणी नवीन जो कंपोनंट आहे तो रिप्लेस करणार आहे. लक्षात आलं आहे, परत एकदा सांगते बघा मी काय आहे. तुमचं कुठलं फिजिकल डॅमेज आहे का हे पहिलं तुम्हाला चेक करायला पाहिजे बिफोर कनेक्टिंग टू द मेन्स. देन नेक्स्ट काय करणार, जे काही तुम्ही मेन्सपासून तुम्हाला सप्लाय यायला लागला आहे तो कंटिन्युअसली यायला लागला आहे का, मेन्स कॉर्डमध्ये काही डॅमेज आहे का हे चेक करणार. त्याच्यानंतर ड्राय नॉयलॉन ब्रश घेऊन तुम्ही टी व्ही सेट सगळा काय करणार आहे, क्लीन करणार आहे. त्याच्यानंतर कुठलं डेड ॲनिमल आहे का, कॉकरोच वगैरे, असं तुम्ही पहिला चेक करणार आहे. देन तुम्हाला टी व्हीमध्ये काय फॉल्ट यायला लागला आहे त्याचे सिम्टम्स तुम्ही ऑब्झर्व करायचे आणि त्या सिम्टम्सवरून तुम्हाला कुठल्या सेक्शनमध्ये फॉल्ट असणार आहे हे लक्षात येईल आणि त्या सेक्शनमधले कुठलं वायर लूज आहे का, म्हणजे पी सी बी ट्रॅक ओपन आहे का, अदरवाईज कुठला कंपोनंट ब्रोक झाला आहे का, हे तुम्ही काय करणार सगळं चेक करणार आहे. देन नेक्स्ट काय असणार आहे, फ्यूजची कंडिशन चेक करणार. देन प्रत्येक कंपोनंटचा रेझिस्टन्स चेक करणार, जर ते पण व्यवस्थित असेल तर तुम्ही
पॉवर सप्लाय कनेक्ट करणार आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक कंपोनंटच्या अक्रॉस वोल्टेज आणि करंट मेजर करणार आहे. आणि ते जे काही तुमच्या मॅन्युफॅक्चरनी डेटाशीटमध्ये मेन्शन केलं आहे त्याचं आणि त्याचं कंपॅरिझन करणार आहे. त्याच्यावरून तुम्हाला फॉल्टी कंपोनंट लक्षात येईल आणि ते फॉल्टी कंपोनंट लक्षात आल्यानंतर तुम्ही काय करणार आहे तो डिसऑर्डर करणार आहे आणि तिथे नवीन कंपोनंट बसवून तो फॉल्ट तुम्ही म्हणजे फॉल्ट तुम्ही काय करणार आहे कवर करणार आहे. ओके, देन अल्टरनेट प्रोसिजर एक आहे ती पण मी सांगते तुम्हाला. दॅट इज फर्स्ट स्टेप, ऑब्झर्व गिवन इक्विपमेंट विगरसली. म्हणजे जो काही तुम्हाला इक्विपमेंट दिलं आहे ते अगदी विगरसली त्याला ऑब्झर्व करा. देन क्लीन द इक्विपमेंट, जे काही इक्विपमेंट आहे तुमचं टी व्ही सेट आहे त्याला काय करणार आहे क्लीन करणार आहे विथ द हेल्प ऑफ नायलॉन ब्रश. देन नेक्स्ट काय आहे, चेक द मेन्स कॉर्ड फॉर वियर अँड टियर. म्हणजे तुमचं जो काही मेन्स कॉर्ड आहे तो चेक करणार आहे तुम्ही. त्याच्यानंतर एक्सटर्नल नॉब जे आहेत ते सुद्धा चेक करणार आहे. म्हणजे तुम्हाला कुठून बर्निंगचा वगैरे स्मेल येतो आहे का ते पण तुम्ही चेक करणार. देन कुठलं लाईव्ह इन्सेक्ट्स जे आहेत का तिथं, लिझार्ड किंवा कॉक्रोच वगैरे असे काय आहेत का त्याच्यामध्ये आतमध्ये, तर ते पण चेक करणार आहे. त्याच्यानंतर इनसाईड वायरिंग आणि कुठलं कंपोनंट एखादा डॅमेज झाला आहे का हे फाइंड आउट करणार आहे. देन अगेन तुम्ही काय करणार आहे, इनसाईडला जे आहे ते सगळे काय करणार आहे, इनसाईड कंपोनंट जे म्हणजे टी व्हीचं तुम्ही वरचा आउटर खोलल्यानंतर जे काही इनसाईडला असणार आहे ते सगळं तुम्ही काय करणार आहे क्लीन करणार आहे. त्याच्यानंतर फॉल्टी एरिया पहिला फाइंड आउट करणार. देन ड्राय टेस्ट युझिंग मल्टीमीटर लाईक फ्यूज फॉर ओपन ऑर रेजिस्टर ऑन सो ऑन. म्हणजे तुम्ही काय करणार, पहिलं मल्टीमीटर घेणार, फ्यूज प्रॉपर आहे का ते चेक करणार, सगळे रेजिस्टर्स सगळे ॲक्टिव व्यवस्थित आहेत का ते चेक करणार. आणि तसं असेल तर मग काय करणार आहे तुम्ही प्रत्येक कंपोनंटचं काय करणार आहे व्होल्टेज मेजर करणार आहे आणि त्याच्यावरून स्टँडर्डशी कम्पेअर करून तुम्हाला फॉल्टी कंपोनंट मिळेल आणि तो कंपोनंट तुम्ही काय करणार आहे रिप्लेस करणार आहे. अशा पद्धतीने ट्रबल शूटिंग केलं जातं इन केस ऑफ टी व्ही रिसिव्हर. इथं आपलं फोर्थ युनिट कम्प्लीट होतो आहे. देन फ्रॉम द नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट विथ द फिफ्थ चॅप्टर. देन टुडे वी विल स्टॉप हियर. थँक्यू.